नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत. पाहूया महत्त्वाच्या घडामोडी. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदे मातरमने प्रारंभ. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अंमलबजावणी सुरू, मुख्यमंत्री. विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहायकांसाठी अभ्यास वर्गाचं आयोजन. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदे मातरमने प्रारंभ करून आज 24 जुलैपासून सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 21 विधेयकं मांडण्यात येतील. यात 14 प्रस्तावित विधेयकं आणि विधान परिषदेतील 7 प्रलंबित विधेयकांचा समावेश असेल. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार आहेत. या अर्जासोबत आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, कुटुंबाची माहिती आणि स्वघोषणापत्र द्यावं लागणार आहे. योग्य लाभार्थ्यालाच याचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी ठेवण्यात आली आहे. यासाठी राज्यात 25,000 केंद्र उभारण्यात आली असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 1 केंद्र असणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. लोकप्रतिनिधींच्या कार्यात स्वीय सहायकांचा वाटा महत्वाचा आहे. स्वीय सहाय्यक हे लोकप्रतिनिधींची प्रतिमा घडवू किंवा बिघडवू शकतात. त्यामुळे स्वीय सहाय्यकांनी लोकप्रतिनिधींच्या बरोबर काम करत असताना आपलं काम जबाबदारीने करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य विधानमंडळ सचिवालयाचे 20 पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि संसदीय कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन्माननीय सदस्यांच्या स्वीय सहायकांसाठी 1 दिवसीय अभ्यास वर्गाचं आयोजन विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.